महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. Anurag Pawar as international makeup artist also teach the students. By taking the bridal order of the wedding, reduce happy movements will colors of beauty. Not only that, we have own makeup academy. Learn the skill of makeup. We will help you to find your hidden art. Introducing you to the secret beauty files. Get your talent shaped by professionals. Anurag Makeup Studio, Kalyan West. उल्लास नगर मधील सुभाष टेकडी परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हाय माजदेवांनी प्रकाशमय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सभागृह नेते भरत गंगोत्री यांच्या निधीतून आज दिव्याचे लोकार्पण करण्यात आले. उल्हासनगरमधील सुभाष टेकडी परिसर म्हटले की भीम अनुयायांचा बालेकिल्ला, कारण या ठिकाणी मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी वास्तव्यास आहेत. याच परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने चौक असून भव्य दिव्य पुतळा देखील आहे. याच ठिकाणी मोठ्या संख्येने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी असंख्य अनुयायी येत असतात. परंतु या चौकात अनेक वर्षांपासून पुतळ्याभोवती अंधार पसरलेला होता. हीच बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते विकास खरात यांच्या संकल्पनेतून सभागृह नेते भरत गंगोत्री यांच्या निधीतून या ठिकाणी भव्य दिव्य हाय माज दिवा लावण्यात आला आहे. या ठिकाणी आतापर्यंत अनेक आजीमाजी नगरसेवक होऊन गेले, परंतु त्यांच्या लक्षात ही बाब आली नाही. ते कार्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच समतानगर परिसरातीलही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. या ठिकाणी भरत गंगोत्री यांच्या निधीतून भव्य हाय माज दिवा लावण्यात आला आहे. देखिए, सबसे पहले तो हमारा सबसे पहला नमन बाबा साहब अंबेडकर को, जिनका हमने आशीर्वाद लेके शहर के अच्छे कार्य जो विकास के राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से किए जा रहे हैं उसका हमने उनको फूल माला अर्पण करके उनके आगे दिया कैंडल जला के उनसे आशीर्वाद लेके ये सब कार्यों की शुरुआत की है. और देखिए, मैं आप सबको ये बोलना चाहूँगी कि सुभाष टेकड़ी परस्पर ऐसा परिसर है जिसमें चार रोड मतलब चौराहा माना जाता है मोस्टली, और चौराहे पे उजाला होना बहुत ज़्यादा ज़रूरी है. और उस चौराहे पे तो उजाला होना और भी ज़्यादा ज़रूरी था जहाँ परम पूज्य बाबा साहब खुद विराजमान हैं, जिनकी प्रतिमा विराजमान है, जिनका पुतला है. तो बहुत सारे आजी और माजी नगर सेवक हैं और बहुत सारे आजी और माजी नगर सेवक होके भी गए, पर किसी के भी मन में ये विचार नहीं आया कि बाबा साहब के पुतले के ऊपर ऐसे चकाचौंध होने वाली रोशनी होनी बहुत ही ज़रूरी है. तो मैं सुभाष टेकड़ी परिसर्स के सब रहवासियों को ये बोलना चाहूँगी कि आप सबका सौभाग्य है कि आपके बीच में हमारे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पद अधिकारी और माजी यूथ अध्यक्ष श्री विकास खरात जी हैं, जिन्होंने हमारे पास इस पुतले के ऊपर जो हाई मास LED है उसको लगाने की मांग काफ़ी टाइम से की थी. तो मैं इसके साथ ही बोलूँगी कि आगे भी उनके जो भी समस्याएं हैं वो विकास खरात जी पूरी हद तक दूर करेंगे, क्योंकि वो ये मांग उन्होंने सभागृह नेता श्री भारत राजवानी जी के पास रखी और उन्होंने जैसे शहर विकास के कार्य में वो योगदान दे ही रहे हैं तो इसको पहल देते हुए तो आज हमने ये सुभाष टेकड़ी चौक में बाबा साहब के पुतले के ऊपर ये हाईमास LED का उद्घाटन किया है. आगे भी उनके आशीर्वाद से, जैसे अभी 14 अप्रैल को परम पूज्य बाबा साहब की जयंती आ रही है, तो उनके आशीर्वाद से हमारे शहर के, अभी हमें उनका आशीर्वाद मिल गया है, तो शहर में आगे भी आप विकास के कार्य देखेंगे, क्योंकि पिछले साल ही हमें आदरणीय माननीय उप मुख्यमंत्री अजीत दादा पवार जी ने अपनी निधि से जो 25 CR की निधि उपलब्ध की थी, हमें अच्छा लगता है विकास खरात का अपने रहवासियों के लिए प्यार देख के. उसके लिए भी उसने हमसे पुरजोर अपील की थी कि भी मैडम इस निधि से हमें भी उपलब्ध सुभाष टेकड़ी परिसर के लिए भी कराया जाए. तो हमने 1 करोड़ की निधि वो भी विकास खरात को आगे के सामाजिक कार्य के लिए दी है. धन्यवाद. मी सर्वप्रथम सोनिया धामी मैडम जे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांचा आणि माननीय सभागृह नेते भारत राजवाणी गंगोत्री साहेब यांचं मनापासून मी आभार मानतो की त्यांनी माझ्या हट्टाला, की बऱ्याच वर्षापासून मी ज्यावेळेस नेताजीला जायचो, विनस चौकात जायचो, त्या ठिकाणी असे LED हायमास्ट बघायचो, तर माझ्या मनामध्ये पण इच्छा व्हायची की बाबासाहेबांचा पुतळा आहे हा बऱ्यापैकी तेवढा प्रकाशमान नाही आहे, अंधारमय परिस्थितीमध्ये आहे, आणि माझा हा सुभाष टेकडी परिसर तो आंबेडकर चौक हा अंधारमय अवस्थेत असतो ही मनामध्ये एक खंत असायची.
तर सभागृह नेते भारत गंगोत्री यांच्याजवळ व जिल्हाध्यक्ष मॅडम सोनिया धामे मॅडम यांच्याजवळ मी माझं मनोगत व्यक्त केलं की मलाही माझ्या परिसरामध्ये हाय मास्ट लाईट पाहिजे व त्यांनी माझा हट्ट पुरवला आणि त्यांनी जे मला निधी उपलब्ध करून दिलेली आहे त्याबद्दल मी व सुभाष टेकडीतले सर्व रहिवासी त्यांचं शुक्रगुजार आहे. व तसेच पुतळा समितीचंही संजय वाघमारे असतील, भाई रोकडे असतील, अरुण गांबळे असतील, संपूर्ण पुतळा समितीवाल्यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी मला वेळोवेळी सहकार्य करून मोलाचं योगदान दिलं. जय भीम. या हायमास दिव्यांचे लोकार्पण जिल्हाध्यक्ष हरकिरण कौर धामी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला व युवक आघाडी उपस्थित होती. आकाश सहाणे, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.